नमस्कार, जय शिवराय. मी डॉक्टर अमोल कोल्हे. खरं तर कोरोनाच्या संसर्गाच्या या कालावधीमध्ये होम क्वारंटाईन किंवा क्वारंटाईन हा शब्द अनेकांना ठाऊक झालेला आहे, आणि जसा हा शब्द ठाऊक झालाय तेवढेच या गोष्टीविषयी समज गैरसमज निर्माण झाले. मुळात सुरुवातीला ज्यांना कुणाला होम क्वारंटाईनचा सल्ला दिला गेला होता, ज्यांना सल्ला दिला होता त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. फक्त त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवणं गरजेचं होतं. ज्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आला असण्याची शक्यता होती म्हणून त्यांना सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा एका अर्थानं तुम्ही काय मी काय आपण एका दृष्टीनं होम क्वारंटाईनमध्येच आहोत. यामध्ये आणखी एक प्रश्न उद्भवलाय, तो म्हणजे शहराकडून गावाकडे जे लोक गेले त्यामुळे एक प्रश्न निर्माण झालाय. अनेक ठिकाणी ग्रामस्थांचं हे म्हणणं आहे की जे शहरातून लोक आले त्यांची कोरोनाची चाचणी झाली पाहिजे, पण अशी चाचणी करण्याची खरोखर आवश्यकता नाही जोपर्यंत तुमचा कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आला नसेल तर अशा पद्धतीची चाचणी करण्याची गरज नाही. जर आपल्यामध्ये ताप असेल, कोरडा खोकला असेल, न्यूमोनियासारखी लक्षणं असतील, अशी लक्षणं दिसत नसतील तरी सुद्धा चाचणी करून घेण्याची आवश्यकता नाही. दुसरी फार महत्वाची गोष्ट, त्यामुळे माझी विनंती आहे ग्रामस्थांना की शहराकडून आलेल्या लोकांच्या बाबतीत अशा पद्धतीनं भेदभाव केला जाऊ नये, आणि त्याचवेळी शहरातून गावाकडे गेलेल्या लोकांनी सुद्धा याचं भान ठेवणं गरजेचं आहे की हा लॉकडाऊन शहरी भागापुरता नाही, हा लॉकडाऊन संपूर्ण देशासाठी आहे. त्यामुळे अकारण नाक्यावर थांबणं, अकारण गर्दीच्या ठिकाणी जाणं, अकारण इकडे तिकडे भटकत राहणं हे आपण सगळ्यांनी टाळायला हवं. हे जर टाळलं तर कोरोनाबरोबरची जी लढाई आहे ती आपण सक्षमपणे लढू शकू. एक गोष्ट या लॉकडाऊन पासून सातत्यानं समोर येते, अनेक ठिकाणाहून फोन येत आहेत, अनेक ठिकाणाहून तक्रारी येत आहेत, अनेक ठिकाणाहून सूचना येत आहेत. खूप खेदानं ही गोष्ट नमूद करावीशी वाटते की अनेक ठिकाणी माझ्या बांधवांना ही गोष्ट समजत नाहीये, तरुणांना ही गोष्ट समजत नाहीये की आपली लढाई ही कोरोनाशी आहे, आपली लढाई संचारबंदीशी नाही. संचारबंदी हे माध्यम आहे कोरोनाशी लढण्याचं. त्यामुळे पुढचा जो काळ आहे जे आपण सातत्यानं ऐकत आहोत ही तिसरी स्टेज आहे, तिसरी स्टेज आहे. पुढच्या काही काळात जर आपण स्वयंशिस्तीनं 100% लॉकडाऊन पाळलं, लॉकडाऊनला सहकार्य केलं, प्रशासनाला सहकार्य केलं तर जे खटके उरत आहेत हे खटके सुद्धा उरणार नाहीत, आणि अशा पद्धतीनं आपण कोरोनाचा मुकाबला आणखी समर्थपणे करू शकू. कृपया 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 कोरोनाचं गांभीर्य ओळखा. प्रगत राष्ट्र ज्या पद्धतीनं हतबल झाली ही हतबलता आपल्या देशामध्ये कैक पटीनं वाढू शकते. त्यामुळे याच टप्प्यावर कोरोनाला रोखण्यासाठी तुमच्या प्रत्येकाची साथ आवश्यक आहे. आपण सुज्ञ आहात, ही साथ आपण नक्की द्या. लक्षात ठेवा, ही लढाई संचारबंदीची नाही, ही लढाई कोरोनाशी आहे. संचारबंदी हे माध्यम आहे. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.